गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील कळंकी येथील गायमुख धरणाने धोक्याची पातळी ओलांडल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान या गायमुख धरणाच्या भिंतीवरून पाणी वाहू लागल्याने धरण फुटण्याची दाट शक्यताही गावातील नागरिकांनी वर्तविली आहे. सदर प्रकरणाकडे कन्नड तालुका प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा गावाला फार मोठा धोका पत्करावा लागू शकतो. यासोबतच शिवणा नदीच्या काठावर असलेल्या कळंकी वडनेर मुनवाडी गावालाही धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. शासन आम्हाला गाव करायला काही देईल किंवा ना देईल, पण जो खंबीर प्रश्न आहे आमचा धरण फुटायचा, आई आणि बहिणी हे गाव जर वाहून गेलं या कळंकी गावामुळे 7-8 गावाला धोका आहे. शासनाने याच्यावर आणि तात्काळ लक्ष करावा. कळंकीचं जे धरण जर फुटलं ते फुटण्याची शक्यता आहे, 2 मिनिटात ते धरण फुटण्याची शक्यता आहे. ते धरण जर फुटलं तर नुसता कळंकीला त्याचा प्रादुर्भाव जाणवणार नाही, त्याचा प्रादुर्भाव इथून पुढे खाली जेवढे बी खेडे तेवढ्याला त्याचा प्रादुर्भाव जाणवणार आहे. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर इथे पोहोचण्याची निर्माण करावा. सदरील गायमुख हे धरण मी पाणी करायला गेलो असताना त्या सांडीची जी अवस्था आहे, सांडीतून पाणी पूर्णपणे निघत नाही, धरणाच्या भिंतीवरून पाणी कुदलेलं आहे, त्या धरणामुळे सदरील कळंकी या गावाला खूप मोठा धोका आहे. आणि बाळू नामदेव वाकळे ते पाणी सरळ सांडीच्या रस्त्यानं न गेल्यामुळं बाळू नामदेव वाकळे यांच्या शेतात घुसून त्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. यावर शासनाने लक्ष देऊन तात्काळ या गंभीर परिस्थितीवर विलास उपाय करून तलाठ्याप्पा असेल, तहसीलदार असेल, ग्रामसेवक असेल, त्यांनी तात्काळ कळंकीला येऊन पंचनामा करावा. कळंकी उपसरपंच या नात्याने त्यांना मी सांगू इच्छितो की कळंकीला रेंज नसल्यामुळं तुमचा आणि आमचा कॉन्टॅक्ट होत नाही आहे. आम्ही या व्हिडिओ मार्फत शासकीय अधिकारी यांना तात्काळ कळवतो की कळंकी येथे हजर होऊन कळंकी गावचे नुकसान जे झाले असेल त्याची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावे अशी मी त्यांना विनंती करतो. आधार न्यूज करिता भाईदास पवार. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.